काँग्रेसचं गवत उपटून टाका, पण आज त्याच गवतात हे उभाटा लोळताना आपण पाहणार. घेऊन आम्ही पुढे चाललोय. बाळासाहेबांचे प्रॉपर्टी तुमची आहे, संपत्ती तुमची आहे, परंतु मी त्या दिवशी जाहीर केलं. असली एनसीपी के अध्यक्ष शरद पवार जी, इंडिया गठबंधन के देश भर से आए हुए सभी सीनियर नेतागण, और इतनी भारी संख्या में आए हुए मेरे सभी प्यारे बहनों, भाइयों, माताओं, बुजुर्गों, बच्चों, आप सबको मेरा नमस्कार, सबको मेरा प्रणाम. मध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात, त्या याकूब मेमनचे आणि या इकबाल मुसाचे कार्यकर्ते. आला दहशतवादी, आला झाला नाही झाला, होणार पण नाही, कारण पाकिस्तानला माहित आहे मुंबई मध्ये काही झालं तरी मोदी घुसके मारेगा. आपका एक वोट आणि म्हणून बघा, एक एक साथी आपल्याकडे जोडले जात आहेत, आणि न घाबरणारे, तुरुंगात गेलो तरी चालेल पण मोदी समोर झुकणार नाही, असे म्हणणारे अरविंद केजरीवाल आपल्या सोबत आलेले आहेत. अरविंद जी, मैं थोड़ी देर में मेरी बात पूरी करता हूं. ये निराशा की गर्त में डूबा रहेगा. नव भारत के जनक माननीय मोदी जी का प्रति मैं आभार प्रकट करती हूं, बहुत बहुत धन्यवाद. देवी और सज्जनों, हम सब मोदी जी का परिवार, अब की बार धन्यवाद. आलिंगन देईल, पण जर कोणी पाठीद्वार केला तर महाराष्ट्र वाघ नख काढून कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहत नाही, आणि महाराष्ट्राने आता वाघ नख बाहेर काढलेली आहे. आणि म्हणूनच ही लढाई आम्ही व्यासपीठावर जमले त्यांची नाही आहे, ही लढाई तुमची आहे. तुम्ही ठरवायला पाहिजे की तुमचं भविष्य काय असणार आहे. तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे का गुलामी पाहिजे, तुम्हाला सगळं मोकळं पाहिजे, बोलण्याचा वगैरे अधिकार पाहिजे, तुमचे तुम्ही स्वामी व्हायला पाहिजेत की मोदींचे लाचार व्हायला पाहिजेत, हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. आणि मला खात्री आहे, ज्या तळमळीने मी तुमच्याशी बोलतोय, करोना काळामध्ये जे मी बोललो ते तुम्ही ऐकलत, करोना व्हायरसपासून म्हणूनच आपण वाचलो.